सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना. मॅडम, आज आव्हान शिवरामध्ये छत्रपती शिवाजीनगरमधील सर्व नागरिक तिथं राहायला गेलेले, हातमजुरीवाले, सर्व हातमजुरीवाले, कुणी रिक्षा चालक मालक आहे, कुणी माताडी कामगार आहे, परंतु महागडे बिल्डरांनी या सर्व नागरिकांची दिशाभूल करून महागडे घर त्यांना देण्यात आले. परंतु जो रस्ता दाखवलेला होता, जो शेतमालकाने दिलेला रस्ता दाखवलेला होता, परंतु काही दिवसानंतर, म्हणजे 5-7 वर्षानंतर गेल्यानंतर तिथं काही नामांकित डॉक्टर आणि आता सध्याला त्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे की बा ह्यो रस्ता नसून हा प्लॉट आहे. परंतु त्या कॉलनीमध्ये यायला आज जर काही दुर्घटना घडली तर तिथं अग्निशामकची गाडी जायला सुद्धा रस्ता नाही, किंवा ॲम्ब्युलन्स नाही, किंवा एखाद्या काही वाईट घटना घडली तर मय्यत आणायला सुद्धा जागा नाही. म्हणजे आता सध्या पायी जायला जागा नाही तिथं. आणि आता गेल्या 2-4 महिन्यावर तुमचा पावसाळा येतो आहे, आजूबाजूला दोघी म्हणजे तिन्ही साईडला शेत आहे, परंतु तो रस्ता हरवला आहे असं आम्ही म्हणू. तर आमच्या हक्काच्या कॉलनीवासीने आज आम्ही सर्व कॉलनीवासी त्यांना सर्वांना सर्व मिळून आज आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की आमचा रस्ता हरवलेला आहे आणि आमचा रस्ता हक्काचा आम्हाला मिळून द्यावा म्हणून आम्ही शासन दरबारी आज एक निवेदन तक्रार घेऊन आलेलो आहे की बुवा धाव घेतलेली आम्ही शासन दरबारी की आम्हाला हक्काचा रस्ता आमचा मिळून द्यावा. कारण की एक नामांकित डॉक्टर आहे, त्यांनी आज अतिक्रमण केलेलं आहे आणि आरेरावीची भाषा करून आज इथं कुणीही असे नाही, हे सर्व गोरगरीब आहे. आणि शेतमालकांसुद्धा आमच्यासोबत आलेले आहे, कारण की शेतमालकांनी जो लेआउट पाडलेला होता त्यांनी 12 मीटरचा रस्ता दिलेला आहे. आणि कानाळदा आव्हाना कानाळदा जो मेन रस्ता आहे मॅडम, तो रस्ता आजच्या तारखेत 25 मीटरचा आहे, परंतु तो गव्हर्नमेंटच्या मोजणीनुसार तो 45 मीटरचा रस्ता आहे झालेला आहे. आणि आज तो तुम्ही मोजणी बघा, काही चौकशी करा, तर तुम्हाला तो 45 मीटरचा रस्ता देईन. आणि कटिंग प्लॉट यांनी खरेदी करून, ते कटिंग प्लॉट खरेदी करून त्याच्यावर डॉक्टरांनी तिथं कंपाऊंड बांधलेलं आहे, कुणी कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे, कुणी घर बांधलेलं आहे, परंतु आमच्या या सर्व गोरगरीब रहिवाशांना शासकीय परवानगी घेतलेली आहे. बिल्डिंग कंट्रोल लाईन न सोडता त्यांनी वॉल कंपाऊंड आणि केलेलं आहे. आमचा हक्काचा रस्ता जो आमचा हरवलेला आहे तो आम्हाला प्रत्यक्षात शासन दरबारी आम्ही एक विनंती करतो. डॉक्टर कोण आहेत, त्यांचं नाव काय? डॉक्टर राजेंद्र पाटील आहे, त्यांचं नाव राजेंद्र पाटील आहे. लहान मुलांचे डॉक्टर असं आपल्याला ऐकण्यात आलेलं की लहान मुलांची डॉक्टर की करतात ते. या संदर्भात की कोणाकोणाला तुम्ही निवेदन दिलेले? आम्ही आता कलेक्टर साहेबांना देतोय, त्यानंतर काही आमदार, पालकमंत्री व त्याच्यानंतर महापालिका आणि ग्रामपंचायत यांना भी देतोय. आव्हान ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देतोय आजच्या तारखेमध्ये. जर तुमची हे मागणी पूर्ण न झाली तर याच्या पुढचं पाऊल काय? आमचं तीव्र आंदोलन आम्ही रस्ता रोको करू, कारण की आम्ही आमच्या परिवारासोबत सर्व परिवाराला घेऊन आम्ही कानाळदा रस्ता आव्हान शिवार जो रस्ता आहे तो आम्ही पूर्ण परिवाराला, जोपर्यंत आम्हाला रस्ता हक्काचा रस्ता मिळत नाही माझ्या सर्व सहकार्या मित्रांना आणि कॉलनीवासियांना, तोपर्यंत आम्ही लढा आमचा चालू राहणार, म्हणजे आम्ही रस्त्यावरून उठणार नाही. कारण की आम्हाला आमचा हक्काचा रस्ताच हरवलेला आहे. आम्ही एवढे महाग घर घेतलेले आहे तर ते महाग घर आज काय कामाचे उपयोग? नवीन चेहरा नसणार, कोणाला कोणाचा रस्ता बंद करता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब हे आम्हाला न्याय मिळून देतील या लोकांना, कारण मेन रोडला पण शेत असलं तरी आता नवीन नियमाप्रमाणे तो मेन रोड मागच्याला जिकडनं वापरता यायचं सोयीचं होईल त्याला तेवढी ते जागा सोडावी लागते. तो जागा सोडून त्याला परवानगी तहसीलदार किंवा अप्पर जिल्हाधिकारी साहेब किंवा कलेक्टर साहेब या आम्हाला रस्ता देऊ शकतात अशा नियमानुसार आहे. तरी माध्यमातून आणि सर्वात पहिले तर तुमचे आभार आणि तुमच्या तुम्हाला एक विनंतीपूर्वक तुमच्या माध्यमातून आमची ही जी तळमळ आहे, जी फसवणूक झाली सर्व गोरगरिबांची आज ज्या नागरिकांची, ती आज तुम्हाला तुमच्याकडे बी आम्ही एक न्याय मागतो की आमची जी लवकरात लवकर तुम्ही आम्हाला हे मिळेल त्याच्यातनं सुटका मिळेल तर तुम्ही प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बिल्ड सर मेन रोड सांगून महागडे घर विक्री केलेले आहेत, आज आमची फसवणूक झालेली आहे, आम्हाला जाण्या येण्यासाठी जागा नाही आहे. तर बिल्डर लोकांनाही त्यांनी आमचा रोड उपलब्ध करून द्यावा अशी आमची बिल्डर लोकांकडे मागणी आहे, पण ते आमचं लक्ष काही घेत नाही आहे. आमचं कोणत्याच गोष्टीचं डॉक्टर राजेंद्र आपलं राजेंद्र सोनवणे आहे आणि
सादिक बोरा गट नंबर कोणता गट नंबर 6 आहे आणि इतर बिल्डर पण 5-7 लोक आहे त्यांना आम्ही वारंवार बोलवलं की ते जागेवरती आले पण त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले त्यांचे घर विकले गेलेले आहेत आता ते कॉलनीमध्ये काही पाय ठेवत नाही किती लोकांचा रहिवास आहे तिथे तिथे आम्ही आज 60-70 घर आता अवेलेबल आहे 300-350 लोक 60-70 आणि 300 लोकांच्या लोकांनी आमचं मेन रोड सांगून सर्व घर केलेली आहे